नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही सव्वीस मे म्हणजेच रविवारी आहे वैशाख महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणतात ही तिथी प्रथम पूजनीय देव गणपतीला समर्पित आहे या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी आपल्याला मुलांसाठी गणपतीला ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे बघा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण मुलांसाठी ही एक वस्तू गणपतीजवळ आपल्याला ठेवायची आहे प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते संकष्टी चतुर्थीचे व्रत जर का केले तर बघा आपल्या जीवनातील सर्व संकट हे दूर होतात गणपती बाप्पा हे संकट मोचक आहे विघ्नहर्ता आहे त्यामुळे प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी आपण उपवास करत असाल किंवा नसाल आपण आपल्यासाठी मुलांसाठी काही उपाय हे आवर्जून करायचे आहे आणि असाच एक उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी दिवसभरात केव्हाही करू शकतात तुम्हाला जेव्हा टायमिंग असेल त्या टायमामध्ये तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी स्वतः करू शकतात किंवा मुलं मोठे असतील तर तुम्ही मुलांकडून हा उपाय करू शकतात मुलांची जर का व्यवसायात नोकरीत प्रगती होत नसेल एखादं काम असेल ते पूर्ण होत नसेल एखादी इच्छा अपूर्ण असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय मुलांसाठी स्वतः करू शकतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असते आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीला पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठन करू शकतात आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकतात यामुळे मुलांची बुद्धी किंवा स्मरणशक्ती वाढते त्याचप्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल दुर्वा त्याचप्रमाणे खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे यानंतर धूप दीप अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आता हा उपाय आपण जो बघणार आहोत हा उपाय आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन करायचा आहे यासाठी तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि एक पाण्याचा नारळ घ्यायचा आहे नारळ हा पाण्याने भरलेला असावा तुम्हाला नारळ हा नवीनच घ्यायचा आहे तुमच्या घरात असलेला किंवा वापरलेला नारळ तुम्हाला ह्या उपायासाठी वापरायचा नाही आहे उपाय करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या घरात असलेल्या गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे तुम्ही उपवास करत असाल तर तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थीचं चंद्रोदय रात्री दहा वाजून बारा मिनटांनी हा होणार आहे तुम्ही दहा वाजून बारा मिनिटांनी तुम्ही या संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्राला अर्घ देऊन सोडू शकतात उपाय करताना तुम्हाला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे आणि एक लाल कपडा घ्यायचा आहे जर का मुलं हा उपाय करणार असाल तर तुम्ही ह्या वस्तू मुलांकडे द्यायच्या आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात त्यांना जायला सांगायचं आहे तुम्ही जर का उपाय करणार असाल तर तुम्ही एक नारळ आणि लाल कपडा घेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यावर तुम्हाला लाल कपड्यामध्ये हा नारळ ठेवायचा आहे आणि तुमची मुलं तुम्हाला बरोबर घेऊन जायचे आहे मुलांवरून तुम्हाला हा नारळ तीन वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवत असताना तुमची मुलांसाठी जी पण काही इच्छा असेल जी पण काही अडचण असेल ती अडचण तुम्हाला सांगायची आहे एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करत तुम्हाला हा नारळ गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमची मुलांची जी इच्छा असेल ती सांगायची आहे जर का मुलं मोठे असतील तर मुलांना स्वत स्वतःवरून तीन वेळा हा नारळ उतरवून घ्यायला सांगायचा आहे आणि त्यांची इच्छा व्यक्त करत ही गणपती बाप्पांसमोर हा नारळ त्यांना ठेवायला सांगायचा आहे यानंतर आपल्याला मंदिरात बसून आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे शक्य झाल्यास एकशे आठ वेळा ओम विघ्नहर्ताय नम तुम्हाला म्हणायचं आहे बघा तीन वेळा तुम्हाला तिथे बसून गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे मुलं असतील तर मुलांना तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला सांगायचं आहे आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना पुन्हा नमस्कार करून तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करून तुम्हाला घरी निघून हो यायचं आहे बघा यामुळे तुमच्या मुलांची जीही काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल जर का कामात अडथळे येत असतील तर ते अडथळे येणार नाही नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल तर नोकरीत व्यवसायात प्रगती व्हायला चालू होईल तुम्हाला हा उपाय तुमच्या मोठ्या मुलांसाठी करायचा आहे अगदी छोटी जी मुलं असेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा नाही तर तुमच्या मोठ्या मुलांसाठी तुम्ही मुलांच्या प्रगतीसाठी किंवा लग्नात येणाऱ्या अडथळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात मुलं मोठे असतील तर तुम्ही मुलांकडून हा उपाय करून घेऊ शकतात अत्यंत प्रभावी आणि सोपा असा हा उपाय तुम्ही या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात केव्हाही करू शकतात गणपती बाप्पांच्या मंदिरात ह्या सात्विक लहरी या खूप मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असतात आणि आपण जे उपाय घरी करतो त्यापेक्षा जर का हे उपाय आपण मंदिरात जाऊन केले तर बघा याचे दहा पटीने जास्त आपल्याला फळ हे मिळत असतात आणि म्हणून आपण मुलांसाठी हा उपाय करत असतो वैशाख महिन्यात येणारा वैशाख महिन्यात येणारी एकदंत संकष्टी चतुर्थी ही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत केलं जातं बघा या महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येते ती एकदंती संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि हे व्रत मुलांच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलं जातं आणि म्हणूनच मुलांसाठी आपल्याला या संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ